अंगणवाडी शिक्षिकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी अनेक वेळा निवेदनं देऊनही पालिका प्रशासन दखल घेत नसेल तर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा अंगणवाडी शिक्षकांनी पालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांना दिला आहे. आज नाही उद्या आम्हाला न्याय मिळेल, आमच्या मानधनात वाढ होईल, आम्हाला 7व्या आयोगाप्रमाणे पगार मिळेल, आमच्या कच्च्या बच्चांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल, या अपेक्षेपोटी आम्ही मागील 35 वर्ष पालिकेच्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करतोय. अंगणवाडी शिक्षिकेला योग्य मानधन मिळावलं पाहिजे असं शासनाचा आदेश असताना देखील पालिका प्रशासनाकडून आमच्या मानधनात वाढ केली जात नाही. अनेक वेळा या मागणीचा पाठपुरावा केला, पालिका आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांकडे विनंती केली, तसंच अनेक निवेदनं दिली, परंतु कोणत्याही हालचाली न करता पालिका प्रशासन आत्तापर्यंत आम्हाला नुसतीच आश्वासनाची खैरात देत आला आहे. आता आमच्यासमोर एकच पर्याय उरला आहे, तो म्हणजे पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आम्ही आत्महत्या करणं. याशिवाय आमच्या मागणीला न्याय मिळणार नाही, पालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांचे डोळे उघडणार नाही, असा इशारा देत पालिकेच्या अंगणवाडी शिक्षकांनी आपली कैफियत प्रसारमाध्यमांसमोर मांडली. आता गेट पाशी आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. मानधन आम्हाला त्यांनी कधीच 20 वर्ष झालं मी तर काम करते, कित्येक वेळा आम्ही मानधन वाढावं यासाठी आम्ही जनरल साहेबांच्या मदतीने प्रयत्न करतो. प्रत्येक वेळा साहेब आमच्यावर येतात, निवेदन देतो, पण त्या निवेदनाचा कुणीही विचार करत नाही. आम्ही एवढे महापालिकेत पूर्ण कोण गरीब असेल तर फक्त आम्ही बालवाडी शिक्षिका गरीब आहोत. कारण का आजपर्यंत आम्हाला जे मानधन मिळते 6,000-6,500, लोकांच्या घराची वीज बिल, पेपर बिल, लाईट बिल त्यांचं भरत नसेल, पण आमच्या घराचे हे होत नाही, आमचं घर भागत नाही त्याच्यावर. आजपर्यंत किती वेळा आम्ही आलो, महिन्यातून 4-4, 5-5 वेळा आम्ही महापालिकेला येत असतो, प्रत्येक वेळा निवेदन देत असतो, पण त्या निवेदनाचं प्रशासन कधीच आमचं गंभीरपणे विचार केला नाही आजपर्यंत. अंगणवाडी शिक्षिकेच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करून देखील पालिका प्रशासन पदाधिकाऱ्याकडून जर का न्याय मिळत नसेल तर अंगणवाडी शिक्षिकेने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे असं म्हणत कामगार नेते अशोक जानराव यांनी अंगणवाडी शिक्षिकेच्या इशाऱ्याला पाठिंबा दिला. सोलापूर महानगरपालिकेमधील बालवाडी शिक्षिका सेविका व तत्सम मानधनावर असलेले कामगार कर्मचारी आहेत, वास्तविक पाहता त्यांना सेवेत कायमच करायला पाहिजे, परंतु त्यांना मानधनसुद्धा इतकं तुटपुंज आहे की आता मी बऱ्याच वेळेला ऐकायला लागलो मानधनावरच्या कामगारांचं की ते लोक आज आत्महत्या करायला तयार व्हायला लागलेले आहेत. असल्या महागाईच्या काळामध्ये त्यांना तुटपुंज्या मानधनामध्ये काही त्यांचं भागत नाही आणि ते वैतागलेले आहेत. असं जरी असलं तर मागच्या 2 वर्षामध्ये आम्हाला काही मिळालं जरी नसलं तरी आता मात्र एक आशेचा किरण आमच्या पुढे दिसतो आहे आणि त्यामध्ये श्रीकांचना यन्नम मॅडम यांनी आम्हाला आत्ताच त्यांनी सांगितलं की मी तुमच्या बाबतीत जरूर ते प्रयत्न करेन. 8 तारखेला आम्ही सर्वजण त्यांना पुन्हा निवेदन द्यायला येणार आहोत. दरम्यानच्या काळात शोभा बनशेट्टी मॅडमनी जे निवेदन दिलं होतं आयुक्तांना त्यांनी त्याचं काय त्या निवेदनाप्रमाणे आदेशपत्र काढलेलं नाही. जर त्यांनी आदेशपत्र काढलं ठीक आहे, नाही काढलं तर मग मात्र आम्हाला वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करावं लागेल अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. दरम्यान आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून कामगार कृती समितीच्या वतीनं पालिका अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांचं निवेदन श्रीकांचना यन्नम यांना देण्यात आलं. यावेळी अंगणवाडी शिक्षिका आणि कामगार कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.